नमस्कार, स्वरदाच्या फूड सेक्शन मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज रेसिपीला बाजूला ठेवून एक वेगळा महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघूया। दिवाळीसाठी आपण अगदी हौशीने वेगवेगळे पदार्थ घरच्या घरी बनवत असतो, पण बरेच वेळा नवशिक्यांकडून पदार्थ बनवताना ते बिघडतात। सुरुवातीलाच पदार्थ बिघडला की आपला हिरमोड होतो आणि एकच धांदल उडते, मग चुकांचे प्रमाणही वाढत जाते। आज मी तुम्हाला पदार्थ बिघडू नये यासाठी महत्त्वपूर्ण टिप्स देणार आहे। एवढे करूनही पदार्थ बिघडलाच तर त्याची दुरुस्ती कशी करावी हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। मोहन आणि पाक हे स्वयंपाकाच्या क्षेत्रातील कठीण वाटणारे शब्द जरी असले तरी हळूहळू सरावाने ते अगदी सोपे वाटायला लागतात। मोहन घातल्यानंतर बिघडलेल्या पदार्थाचा किंवा पाक बिघडलेल्या पदार्थाची दुरुस्ती करणेही अगदी सोपे आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी पूर्णपणे डिटेल हे सांगणार, त्यामुळे नवशिक्यांनी तर हा व्हिडिओ आवर्जून बघा, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। चकलीसाठी महत्त्वपूर्ण टिप्स। एक, भाजणी करताना सर्व साहित्य एकतर वजनी किंवा एकाच वाटीने किंवा कपाने मोजून घ्यावे। टिप नंबर 2, भाजणी करताना धान्य मंद आचेवर खमंग भाजावे, पण काळपट भाजू नये। चकलीचा रंग सव करपट होते आणि तळताना तुकडे पडू शकतात। टिप नंबर 3, मोहनचे प्रमाण व्यवस्थित मोजून टाकावे। कमी झाल्यास चकली कडक होते, जास्त झाल्यास चकल्या तेल पितात। टिप नंबर 4, चकल्या तेलात घालताना सुरुवातीला तेल चांगले तापलेले असावे। चकली तेलात टाकल्यावर लगेचच वर यायला हवी, नंतर मंद आचेवर चकली नीट तळावी। टिप नंबर 5, चकली तळताना बुडबुडे येणे बंद झाले व झाऱ्याला कुरकुरीत जाणवली की नंतर तेलातून काढून घ्यावी। टिप नंबर 6, चकल्या तळून झाल्यानंतर लगेचच थोडा वेळासाठी एखाद्या जाळीवर किंवा चाळणीवर ठेवाव्यात, म्हणजे खाली वर हवा लागेल, नंतर टिश्यू पेपरवर थंड करण्यासाठी पसरवून ठेवाव्या, म्हणजे चकली मऊ पडणार नाही। प्रश्न नंबर 1, चकलीच्या भाजणीसाठी कोणता तांदूळ वापरावा? उत्तर, कोणताही जाड तांदूळ, रेशमचा तांदूळ किंवा सोना मसुरी तांदूळ वापरावा। प्रश्न नंबर 2, चकलीची भाजणी कशी दळावी? उत्तर, गिरणी किंवा घरघंटीमध्ये बारीक दळा, कारण पीठ चरचरीत असल्यास चकलीचे तुकडे पडतात। प्रश्न नंबर 3, चकल्या सोऱ्यातून पाडताना तुकडे पडत आहे। उत्तर, पीठ जरा कोरडे झाले आहे, तसेच साच्यात नीट भरले नाही। दुरुस्ती, किंचित पाण्याचा हात लावून पीठ जरा मळून घ्या व सोऱ्यात भरताना गच्च दाबून भरा। प्रश्न नंबर 4, चकली तेलात विरघळत आहे। उत्तर, तेल कमी तापले आहे किंवा एका वेळी खूप जास्त चकल्या तेलामध्ये घातले। दुरुस्ती, गॅसची आग मोठी करून तेल चांगले तापवावे आणि एका वेळी तेलात सहज बसतील एवढ्याच चकल्या तळाव्यात। प्रश्न नंबर 5, चकली खूप तेलकट होत आहेत। उत्तर, मोहन जास्त झाले आहे। दुरुस्ती, पिठाच्या गोळ्यात थोडे कोरडे भाजणीचे पीठ किंवा तांदळाचे पीठ घालावे आणि पाण्याचा हात लावून चांगले मळून नंतर चकल्या करून बघा। प्रश्न नंबर 6, चकली आत मऊ राहते आहे। उत्तर, मोठ्या गॅसवर भरभर तळल्यामुळे आत पीठ कच्चे राहते व वाफेमुळे चकली मऊ पडते आहे। दुरुस्ती, मऊ पडलेल्या चकल्या पुन्हा तेलात व्यवस्थित तळाव्या। प्रश्न नंबर 7, चकली चांगली काटेरी होत नाही। उत्तर, पीठ सैल भिजवल्या गेले, सैल पिठाचे काटे पसरतात किंवा सोऱ्याची प्लेट धारदार नाही। दुरुस्ती, सोऱ्याच्या प्लेटच्या सर्व कडा बारीक चाकूने किंवा
फानसने किंचित घासून घ्या आणि पीठ नेहमी जरा घट्ट मळा. प्रश्न नंबर 8. चकली कडक व आत कोरडी होत आहे. उत्तर: मोहन कमी झाले आहे. दुरुस्ती: थोडे गरम तेलाचे मोहन चकलीच्या गोळ्यावर घालून चांगले मळून नंतर चकली करा. प्रश्न नंबर 9. 1 किलो भाजणीमध्ये साधारण किती चकल्या बनतात. उत्तर: मध्यम ते मोठ्या आकाराच्या 150 ते 160 चकल्या बनतात. पाकाचे लाडू. टीप नंबर 1. लाडूसाठी पाक करताना शक्यतो साखरेच्या निम्मे पाणी घ्यावे. टीप नंबर 2. पाक करताना त्यात थोडे दूध घालावे म्हणजे पाक स्वच्छ होतो. टीप नंबर 3. पाक 2 बोटांमध्ये घेतल्यानंतर लांब तार बनला म्हणजे पाक झाला असे समजावे. टीप नंबर 4. लाडूचे मिश्रण पूर्णपणे गार झाल्यावर चांगले मळून हलक्या हाताने लाडू वळावे, त्यामुळे लाडू आतून भुसभुशीत होतात, ताबून वळल्यास गच्च होतात. टीप नंबर 5. सैल झालेले लाडूचे मिश्रण दुरुस्तीसाठी कढईमध्ये परतत असताना एका वेळी 2-3 मिनिटापेक्षा जास्त वेळ परतू नये. मिश्रण तळाशी लागून मध्ये मध्ये कडक गोळे होतात. गरम थंड करत परतावे. प्रश्न नंबर 1. लाडूचे मिश्रण खूप कोरडे झाले, लाडू वळता येत नाही. उत्तर: पाक जास्त शिजवला गेला. दुरुस्ती: 1-2 टेबलस्पून उकळीचे पाणी घाला, चांगले मळून लाडू वळावे. प्रश्न नंबर 2. लाडूचे मिश्रण सैल झाले, लाडू वळता येत नाही, खूप ओलसर वाटत आहे. उत्तर: पाक कच्चा आहे. दुरुस्ती: जाड बुडाच्या कढईत किंवा मायक्रोवेव्हमध्ये फक्त 2-2 मिनिटे अर्ध्या तासाच्या अंतराने परतून घ्या. गार झाल्यावर व्यवस्थित मळून लाडू वळावे. प्रश्न नंबर 3. 1 किलोच्या प्रमाणात अंदाजे किती लाडू बनतात. उत्तर: मध्यम आकाराचे साधारण 60 ते 62 लाडू. प्रश्न नंबर 4. पाकातील लाडू किती दिवस टिकतात. उत्तर: 6 ते 7 दिवस.